ओके, सो नेक्स्ट प्रॅक्टिकल बघूया आपण. स्विच गेअर अँड प्रोटेक्शन सब्जेक्टचं तर प्रॅक्टिकलचं टायटल आहे की डिसमेंटल एमसीसीबी अँड आयडेंटिफाय व्हेरियस पार्ट्स. ओके, सो आपण इथे काय घेतलाय, स्नायडरचा एमसीसीबी घेतलाय. आता एमसीसीबीचा फुल फॉर्म काय असतो, मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. ओके, आता हा मोल्डेड केस सर्किट ब्रेकर आपण हाय करंट रेटिंगसाठी यूज करतो. हाय करंट रेटिंगसाठी यूज करतो, जो आपण एक इलेक्ट्रिक मोटरचं ऍप्लिकेशन असेल त्याच्यापासून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी असेल, इलेक्ट्रिक मोटरसाठी, फीडर बँकसाठी किंवा कॅपॅसिटर बँकला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी आपण हा एमसीसीबी यूज करतो. ओके, आता जो हा आपण एमसीसीबी घेतलाय याची ब्रेकिंग कॅपॅसिटी किती, 1 किलो एम्पियर. ओके, आणि हा 415 व्होल्टला ऑपरेट होतो. ओके, हा स्नायडरचा आहे. ओके, आता याच्यामध्ये काय करणार, एमसीसीबीमध्ये हे जे रेड कलरचं स्विच दिसतंय, ओके, हे काय असतं, आपलं रिसेटचं स्विच असतं. आता हे प्रॅक्टिकलचं एम काय की आपल्या याचे नाही का डिसेंबल करून आपल्या याचं काय पार्ट्स ची इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची किंवा आयडेंटिफाय करायचे. ओके, सो विथ द हेल्प ऑफ स्क्रू ड्रायव्हर आपण हे ओपन करूया. ओके, हे ओपन केलं, देन ओपन केल्यानंतर तुम्हाला त्याच्या मधले पार्ट्स दिसत असतील. ओके, आता याच्यामध्ये ऑब्झर्व करा, इथे काय हे स्विच दिलंय. ओके, हे स्विच काय असतं, ऑन ऑफ, आणि थर्ड कंडिशन असते त्याची ट्रिपची कंडिशन. आता समजा नॉर्मल कंडिशनला तो ऑन असेल. ओके, ऑन असल्यानंतर काय होईल, जर समजा हाय करंट फ्लो झाला, हाय करंट पासून पुढच्या डिव्हाइसला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी तो काय होतो, ट्रिप होतो. म्हणजे डायरेक्टली ऑफ होत नाही, तो काय होतो, ट्रिप होतो. ओके, आणि नंतर काय होतं, जेव्हा सप्लाय नॉर्मल कंडिशनला येतो तेव्हा तो पुन्हा काय होतो, त्याच्या नॉर्मल पोझिशनला म्हणजे ऑन पोझिशनला येऊन जातो. ओके, आता याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स येते बघूया. हे आपलं स्विच, ओके, ते रिमूव्ह करूया. ओके, आता इथे ऑब्झर्व करा, स्विचला ऑपरेट करण्यासाठी इथे आपण स्प्रिंग कंट्रोल मेकॅनिझम यूज केलेलं. हे काय आहे, स्प्रिंग कंट्रोल मेकॅनिझम. ओके, देन नेक्स्ट काय याच्यामध्ये, हे कॉन्टॅक्ट आहे. ओके, देन नेक्स्ट आहे आपले इकडचे कॉन्टॅक्ट. आता याच्यामध्ये काय आहे, ह्या कॉन्टॅक्टमध्ये की ते हे हात दिला आहे, हा आपला मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे. ओके, देन इथे काय आहे, याच्या खाली जो ऑब्झर्व केलं तुम्ही, तर खाली तुम्हाला दिसते प्लेट सारखं, तो आपला फिक्स कॉन्टॅक्ट असेल. ओके, आता आपण काय म्हणतो की एमसीसीबी ओपन झाला, ओके, तो काय शॉर्ट सर्किट कंडिशनला ऑन झाला किंवा ट्रिप झाला, म्हणजे काय होतं, हे जे दोन कॉन्टॅक्ट क्लोज कंडिशनला असतात, राईट, ते काय होतात, ओपन होतात. म्हणजे दोघांमध्ये काय होतं, एअर गॅप क्रिएट होतो, राईट. तो एअर गॅप जर क्रिएट झाला, कुठले पण दोन जर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट असतील, जर ते आपण ते सडनली जर ते एकमेकांपासून रिमूव्ह केले किंवा ओपन केले, तर त्यामुळे काय होतं, काहीतरी आर्क त्याच्यामध्ये प्रोड्यूस होते. ओके, ते आर्क प्रोड्यूस झाल्यानंतर ती आर्क एक्सटिंग्विश करण्यासाठी आपण काय करतो, आर्क शूट्स यूज करतो, किंवा त्याला आर्क एक्सटिंग्विशर बोलतात. ओके, आता आर्क शूट्स इथे दिलेले बघा, हे आहेत आपले आर्क शूट्स, आपण रिमूव्ह करूया ते. ओके, हे आपले आर्क शूट्स, हे एक्झॅक्टली कुठे असतात, ह्या कॉन्टॅक्टच्या ह्या साईडला प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, आता याच्यामध्ये ऑब्झर्व करा, आर्क शूट्समध्ये इथे काय, आर्क शूट्समध्ये ह्या नंबर ऑफ प्लेट्स प्रोव्हाइड केल्या आहे. ओके, ह्या प्लेट्स असतात, याच्यामध्ये काय असतं, आपण काय म्हणतो, आर्क एक्सटिंग्विश करण्यासाठी आपण एका स्विच गेअर अँड प्रोटेक्शन सब्जेक्टमध्ये बघितलं आहे की तिथे काय करतो, आर्क एक्सटिंग्विश करण्यासाठी आपण काय करतो, आर्कची लेंथ इन्क्रीज करतो, आणि त्यानंतर काय करतो, आपण आर्क स्प्लिटर्स यूज करतो, राईट ना. आता याच्यामध्ये काय होणार आहे, जेव्हा ने काही ते कॉन्टॅक्ट असेल समजा, ओके, कॉन्टॅक्ट जेव्हा दोन्ही ओपन झाल्यामुळे काय होईल, त्याची लेंथ इन्क्रीज केली जाते. कशी, आपण हे काय केलं, व्ही शेपचा किंवा काय केलंय, रेक्टॅंग्युलर शेपचं काय केलंय, आर्क एक्सटिंग्विशर यूज केलंय. ओके, आर्क एक्सटिंग्विशरमध्ये काय केलं, आपण आर्क स्प्लिटर्स प्रोव्हाइड केलेले. स्टार्टिंगला काय होईल, त्याची लेंथ इन्क्रीज होईल, म्हणजे काय होईल, तो डाऊनवर्ड साईडकडून अपवर्ड साईडला त्याची काय होईल, त्या आर्कची मुव्हमेंट होईल, राईट, ड्यू टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. ओके, त्याच्यामुळे ते अपवर्ड साईडला मुव्हमेंट झाल्यामुळे काय होते, त्याची लेंथ इन्क्रीज होते. आणि जर लेंथ इन्क्रीज झाली आर्कची, तर त्याच्यामुळे काय होतं, रेझिस्टन्स काय होतो, डिक्रीज होतो. त्यामुळे काय होते, आर्कची जी हीट आहे, राईट, ती कमी होते, राईट. आणि सेकंड हीट कमी करण्यासाठी आपण काय केले, अजून हीट कमी करण्यासाठी आर्क स्प्लिटर्स यूज केले. स्प्लिटर्स म्हणजे काय करतात, ते आर्क्स काय करतात, आर्कला नंबर ऑफ पार्ट्समध्ये डिवाइड करण्याचं काम करतात. ऑब्झर्व करा, इथे काय दिले, स्प्लिटर्स दिले. ओके, हे प्लेट्स दिसतात, याला काय बोलतो आपण, आर्क स्प्लिटर्स. ओके, ते काय करणार, आर्क नंबर ऑफ पार्ट्समध्ये डिवाइड करणार. आता ती नंबर ऑफ पार्ट्समध्ये डिवाइड केल्यामुळे काय होते, त्याची नाही का जी कॅपॅसिटी असेल, हिटिंग कॅपॅसिटी, ती काय होईल, डिक्रीज होईल. ओके, त्याच्या थ्रू हे आर्क स्प्लिटर्स आहे, ते काय करतील, आपले आर्क एक्सटिंग्विश करण्याचं काम करतील. ओके, आता हा एमसीसीबी बघितला आपण,
एमसीसीबी मधले आपण हे पार्ट्स बघितले राईट ना. देन स्प्रिंग कंट्रोल मेकॅनिझम जो आपले स्प्रिंग हे ऑपरेट करण्यासाठी आपण यूज करतो ओके. देन नेक्स्ट असतं इनकमिंग टर्मिनल आणि आउटगोइंग टर्मिनल. देन याच्यामध्ये काय हे कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड केलेले हे सगळे काय झाले एमसीसीबीचे पार्ट्स ओके. जो हाय करंट रेटिंगच्या ॲप्लिकेशनसाठी म्हणजे मोटर किंवा कॅपॅसिटर फिडर बँक असेल त्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी आपण यूज करतो ओके. नेक्स्ट बघूया आपण एमसीबी. एमसीसीबी आणि एमसीबी या दोघांचं पण फंक्शन आणि वर्किंग काय सेम आहे ओके. आता आपल्याला बघायचं आहे एमसीबी. आता इथे मी एमसीबी घेतलाय ओके. हा एमसीबी मध्ये काय ते पार्ट्स बघूया आपण ओके. एमसीबी मध्ये काय हा इथे असा प्लेस केलाय ओके. आता आपण अपवर्ड साईडनी नाही का त्याची पार्ट्स बघूया. हा काय आपला आउटगोइंग टर्मिनल ओके. आउटगोइंग टर्मिनल ओके ठीक आहे. आपण स्टार्टिंग पासून सुरुवात करूया. हा झाला आपला इनकमिंग टर्मिनल ओके. इनकमिंग टर्मिनल नंतर काय प्रोव्हाइड केलंय हा जो आहे हा आपला काय फिक्स कॉन्टॅक्टिंग दिसतोय ओके. हा हा काय आपला फिक्स कॉन्टॅक्टिंग. देन नेक्स्ट डे हा आहे आपला डायनॅमिक कॅरियर ओके. डायनॅमिक कॅरियर. देन नेक्स्ट डे आपले आर्क हे आहेत आर्क चूट्स हे प्रोव्हाइड केले. इतक्यात मी सांगितलं ना आर्क एक्सटेन्शनसाठी एमसीसीबीमध्ये आपण जे आर्क स्प्लिटर्स यूज करतो ते आपले हे आर्क चूट्स इथे प्रोव्हाइड केलेले हे बघा सेम आहेत जसे एमसीसीबीमध्ये होते आर्क स्प्लिटर्स. हे आपले आर्क चूट्स आहे आणि हा आर्क चूट्सला नाही का ठेवण्यासाठी आपण हा यूज करतो आर्क च्यूट होल्डर ओके. देन नेक्स्ट पार्ट आहे आपला हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल. आपण काय म्हणतो एमसीसीबी काय दोन प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो. कुठले दोन प्रोटेक्शन असतात ते शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन आणि ओव्हरलोड प्रोटेक्शन. आता ओव्हरलोड प्रोटेक्शनला ओव्हरलोडपासून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी आपण कुठली कॉईल यूज करणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल ओके. ए सॉरी हा काय करणार आहे शॉर्ट सर्किट प्रोटेक्शनपासून प्रोव्हाइड करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉल यूज करणार आहे ओके. आणि सेकंड प्रोटेक्शन काय होतो आपला जो एमसीबी प्रोव्हाइड करतो तो असतो आपला शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन. म्हणजे काय टेम्परेचरपासून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचं ओके. ओव्हरलोड टेम्परेचरपासून त्यासाठी आपण यूज करतो ही असते आपली बायमेटॅलिक स्ट्रीप दिसते ही आहे आपली बायमेटॅलिक स्ट्रीप ओके. देन नेक्स्ट डे बायमेटॅलिक स्ट्रीप नंतर आपण इथे हा लॅच प्रोव्हाइड केला आहे ओके. देन त्याचा पुढचा पार्ट आहे बायमेटॅलिक स्ट्रीप नंतर हा सोलेनाइड आहे ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल पण बोलतो. देन नेक्स्ट डे बायमेटॅलिक कॅरियर ओके. हा काय आपला बायमेटॅलिक कॅरियर आणि हा आहे आपला आउटगोइंग टर्मिनल ओके. म्हणजे करंट कसा फ्लो होणार आहे हा इनकमिंग टर्मिनल आहे इथून करंट पास होईल हा फिक्स कॉन्टॅक्टला ओके. फिक्स कॉन्टॅक्ट टू कशाला जातोय इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईलला. देन नंतर काय होतंय या लॅचला प्रोव्हाइड होते. लॅच टू कशाला पास होईल ओव्हरलोड प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी. म्हणजे टेम्परेचर प्रोटेक्शनसाठी कुठल्या याला प्रोव्हाइड होईल ही झाली आपली बायमेटॅलिक स्ट्रीपला ओके. बायमेटॅलिक स्ट्रीपकडून कुठे पास होतोय तो आउटगोइंग टर्मिनलला. हा झाला आपला करंटचा पाथ ओके. सो आपण अशा प्रकारे काय एमसीबी आणि एमसीसीबीचे पार्ट्स बघितले. आपल्या प्रॅक्टिकलचं एम काय होतं की डिसमेंटल करणं एमसीसीबी आणि त्याचे पार्ट्स आयडेंटिफाय करणं ओके. सो आपलं हे प्रॅक्टिकल कव्हर झालं इथे. थँक्यू.